about Jeko Hara. Hara Hara. Jai Shri Ram. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या वाणीनं, शब्दानं, साहित्यानं महाराष्ट्रामध्ये स्फुरण दिलं आणि रशियापर्यंत ज्यांना लोक मानतात ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देखील या ठिकाणी नमन करतो. आणि खऱ्या अर्थानं आज इथे आलो असताना स्वर्गीय शिवाजीराव पाटील साहेब या महाराष्ट्रातील राजकारणातील एक अतिशय सुसंस्कृत चेहरा, त्यांना देखील आज आदरांजली अर्पित करतो. मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार मुन्नासाहेब महाडिक, सन्माननीय आमदार आणि शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि 23 तारखेला तुमच्या आशीर्वादाने जे आमदार म्हणून शिराळ्यातनं जाणार आहेत ते सत्यजित देशमुख यांच्या नावात सत्य जीत आहे. पण सत्याची जीत तेव्हाच होईल जेव्हा मागे सम्राट असेल. आणि त्यामुळे केवळ माझ्या विनंतीला मान देऊन मागच्या निवडणुकीत 40,000 मतं घेतल्यानंतरही ज्यांनी आपली उमेदवारी परत घेतली ते आमचे मित्र सम्राट महाडिक, सन्माननीय समित कदम, सीबी पाटील, राहुल दादा महाडिक, केदार ललावडे, विक्रम पाटील, जगन्नाथ माळी, सचिन जाधव, रणजित सिंग नाईक, भगतसिंग नाईक, मच्छिंद्रजी सकटे, राहुलजी पाटील, सुखदेवजी पाटील, प्रतापजी पाटील, संदीपजी पवार, जेकरजी कदम, रणजितजी जाधव, मोहनजी मदने, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही, लिहून देणाऱ्याची चूक आहे, तथापि मीच माफी मागतो. आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आता सत्यजित दादा तुमची सीट निवडून येणं पक्क आहे. का बरं पक्क आहे? अरे मी पावसात सभा घेतोय ना, पावसात सभा घेतली की सीता निवडून येतात. शुभसंकेत आहे, शुभसंकेत आहे. नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात. पण मी तुम्हाला सांगतो, पाऊस पडो की न पडो, मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एक अत्यंत सुसंस्कृत, आम्ही शिवाजीरावांना खूप जवळून बघितलं, ते वेगळ्या पक्षात होते, आम्ही वेगळ्या पक्षात होतो, पण काय आदर होता, काय त्यांचा स्वभाव होता. एखाद्या नेत्याकडे पाहिल्यानंतर माणसाला वाटावं की कोणाकडे प्रेरणा घ्यायची तर अशा नेत्याकडनं घेतली पाहिजे, असे शिवाजीराव होते. आणि त्यांचा प्रत्येक गुण हा मला सत्यजित मध्ये या ठिकाणी दिसतो. त्यामुळे आपल्याला सुसंस्कृत नेता पण त्याच वेळी जमिनीवर काम करणारा नेता हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक उमेदवार म्हणून मिळालेला आहे. आणि मग अशी त्यांनी सांगितलं, वाकुर्डे बुद्रुकच्या संदर्भात सांगितलं, वाकुर्डे बुद्रुकची योजना युती शासनाने आणली होती 95 च्या. 15 वर्ष 99 ते 2014 कुलूपबंद होती, कुलूपबंद. मोठे मोठे नेते होते, जयंतराव पाटील होते ना पालकमंत्री, होते फायनान्स मिनिस्टर, होते जलसंपदा मंत्री पण होते. फुटकी कवडी दिली नाही,
पण आपलं पुन्हा महायुतीचं सरकार आलं, मी मुख्यमंत्री झालो, एका झटक्यात 100 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि सांगितलं या योजनेच्या निमित्ताने मी महाराष्ट्राचा निर्णय घेतला आणि सांगितलं की या ठिकाणी आता ओपन कॅनल नाही, बंदिस्त पाईपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी जाईल आणि त्या योजनेची सुरुवात आपण केली. पहिला टप्पा संपतोय, दुसरा टप्पाही झाला आता मंजूर आहे. मी तुम्हाला आजच सांगतो सत्यजीत दादा, तुम्हाला यांचा आशीर्वाद मिळाला आणि तो मिळणारच आहे. माझा तुम्हाला शब्द आहे, वाकुर्डीचे सगळे टप्पे पूर्ण होईपर्यंत पैशाची कमतरता पडू देणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी गेलं पाहिजे आणि ज्या 26 उपसा सिंचन योजना, देशमुख साहेबांचं स्वप्न, 45,000 एकर जमीन ही आपल्याला पाण्याखाली आणायची आहे, या 26ही योजना या ठिकाणी पूर्ण करण्याचं आश्वासन नव्हे वचन हा देवा भाऊ तुम्हाला देतोय. त्याच्या फेर सर्वेक्षणाचा निधी दिलाय, एकदा फेर सर्वेक्षण पूर्ण रिपोर्ट आला मार्चच्याच बजेटमध्ये पार होऊन देतो आणि या सगळ्या योजनांचं काम या ठिकाणी निश्चितपणे करतो. आणि त्यासोबत छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कोण, अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, असे आमचे संभाजी महाराज. संभाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या भुईकोट किल्ल्यावर त्या ठिकाणी महाराजांचं स्मारक तयार झालं पाहिजे ही अपेक्षा तुमची आहे. अरे महाराजांची जितकी स्मारक आम्हाला तयार करता येतील तेवढी केली पाहिजे, कारण आज ज्यावेळी देव आणि देवदेश आणि धर्मावर लोक चालून येतात त्यावेळी एकाच व्यक्तीचं स्मरण होतं, ते म्हणजे छत्रपती शिवरायांचा छावा, छत्रपती संभाजी महाराज. बंधू भगिनींनो, आपलं जे सरकार आहे या शिराळ्याच्या ज्या वेगवेगळ्या आपल्या मागण्या आहेत, मग बस स्थानकाचं आधुनिकीकरण असेल, उपजिल्हा रुग्णालयाचं काम असेल, MIDC मध्ये त्या ठिकाणी युनिट आलं पाहिजे ही आपली मागणी असेल, या सगळ्या मागण्या आपण पूर्ण करून दाखवू. 5 वर्षाने जेव्हा पुन्हा मत मागायला येऊ यातली एकही मागणी शिल्लक नसेल हे वचन देण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. आणि हे सांगत असताना मी तुम्हाला सांगतो हे सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे. आमचे सदाभाऊ या ठिकाणी आहेत, सदाभाऊ 1.5 तास भाषण देऊ शकतील की शेतकऱ्यांकरता या सरकारने काय केलं. आज आमचा उसाचा शेतकरी आहे, खरं म्हणजे 15 वर्ष आमच्या उसाच्या कारखान्यावर आणि शेतकऱ्यावर इन्कम टॅक्सची तलवार लटकली होती. पवार साहेब 15 वेळा डेलिगेशन घेऊन मनमोहन सिंगांकडे गेले की शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स लावू नका, जायचे आणि हात हलवत परत यायचे. आपलं सरकार आलं, नवीन सहकार मंत्री आमचे अमितभाई शाह झाले, आम्ही त्या ठिकाणी डेलिगेशन घेऊन गेलो, सगळे प्रमुख लोक गेलो, सदाभाऊ होते आमचे, विनय कोरेजी होते, सगळे आम्ही होतो, महाडिक साहेब आपण होता, आम्ही सगळे गेलो आणि सांगितलं साहेब आता तर अवस्था अशी आली, सुप्रीम कोर्टाने देखील सांगून दिलं की इन्कम टॅक्स रद्द होत नसेल तर शेतकऱ्याकडनं तो वसूल करा, आम्हाला मदत करा. एका झटक्यामध्ये 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स शेतकऱ्यावरचा आमच्या मोदी साहेबांनी आणि अमित शहांनी रद्द केला आणि हे सांगितलं याच्या पुढे FRP जास्त दिली म्हणून शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स कधीच लावता येणार नाही, शेतकऱ्यांना जास्त पैसे देणं हा गुन्हा असू शकत नाही हे या सरकारने करून दाखवलं. आज आपल्याला माहिती आहे आपल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना दिली, 12,000 रुपये आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात देतो,
आता नवीन सरकार आल्यानंतर 12,000 ते 15,000 रुपये आपण करणार आहोत. आणि त्यासोबत मला हे सांगितलं पाहिजे, 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली. 1 रुपयात पीक विम्याच्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला, 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना आम्ही दिले, त्यांच्या खात्यामध्ये थेट हा पैसा आपण दिला. शेतकऱ्यांकरता निर्णय केला की आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागू नये, म्हणून कृषी पंपाच्या विजेचं बिल पुढचे 5 वर्ष आम्ही रद्द करून टाकलेलं आहे. कुठल्याही शेतकऱ्याला 1 पैशाचं बिल भरावं लागणार नाही. तुम्हाला बिल नक्की येईल, पण त्या बिलात लिहिलेलं असेल तुमच्याकडनं वसुली 0 पैसे 0 पैसे 0 पैसे, 1 नव्या पैशाची वसुली आम्ही करणार नाही. यासोबत आमचा शेतकरी आम्हाला सातत्याने म्हणायचा, आम्हाला 12 महिने 365 दिवस दिवसाची वीज द्या, 12 तास तर अखंडित वीज द्या. या महाराष्ट्राचा ऊर्जा मंत्री म्हणून देशाच्या इतिहासातली पहिली स्वतंत्र शेती वीज वितरण कंपनी मी ताडली. आणि या शेती वीज वितरण कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे सौर कृषीचे प्रोजेक्ट सुरू केले, 2,000 मेगावॅटचे पूर्ण केले. 18 महिन्यामध्ये हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि त्यानंतर 365 दिवस आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल आणि ज्याला रात्री पाहिजे त्याला 24 तास वीज मिळेल. ही व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण केली. आणि एवढंच नाही तर आमच्या उपसा सिंचन योजना आहेत, या उपसा सिंचन योजनेलाही आता सोलरवर टाकण्याची सुरुवात आपण केली. पहिली टेंबूची योजना 150 मेगावॅट सोलरवर टाकतोय. टप्प्याटप्प्यानं जेवढ्या आमच्या योजना आहेत या सोलरवर गेल्या की बिना पैशाचं पाणी हे थेट शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोहोचेल. ही व्यवस्था आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. आणि हे सगळं करत असताना आपण निर्णय केला की आता पुन्हा सरकार निवडून आलं, सत्यजित भाऊला तुमचा आशीर्वाद मिळाला की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी आपण करणार आहोत. शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलाय, त्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं असलेलं आपलं सरकार आहे. शेतकरी असो, सामान्य माणूस असो, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर प्रत्येक समाजाकरता या ठिकाणी योजना आणून प्रत्येक समाजाचं कल्याण करण्याचा प्रयत्न आपण केला. आज आमच्या बांधकाम कामगारांकरता महामंडळ तयार केलं, बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना कार्ड आपण देतो. कार्ड दिलं की 5,000 रुपये देतो, त्यांना किट देतो, भांडीकुंडी देतो, पलंग देतो, त्यांच्या मुलांकरता शिक्षणाची व्यवस्था करतो. त्यांचा मुलगा उच्च शिक्षणाला गेला त्याला पैसे देतो, मुलीच्या लग्नाला पैसे देतो, ते आजारी पडले तर पैसे देतो, त्यांचा ऍक्सिडेंट झाला तर पैसे देतो. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत बांधकाम कामगाराला पूर्णपणे योजना देणारं सरकार जर कुठलं असेल तर ते आपलं सरकार आहे. आज महाराष्ट्रामध्ये 12 कोटी लोकांना मोफत उपचार मिळण्याकरता महात्मा फुले जनारोग्य योजना आपण सुरू केली. 5 लाखापर्यंत कुठलंही ऑपरेशन करायचं असेल तर आता 1 पैसा खर्च लागत नाही. कोणालाही हे करायचं असेल तर आम्ही ते मोफत करून देतो. ही व्यवस्था आपण या महाराष्ट्रामध्ये उभी केली. आणि हे सगळं करत असताना आपल्या गावामधले जे खरोखर खाली काम करणारे लोक आहेत, आमची अंगणवाडी सेविका आहे, आमची आशाताई आहे, आमचा ग्राम रोजगार सेवक आहे, आमचे कोतवाल आहेत, आमचे पोलीस पाटील आहेत, सगळ्यांचे मानधनामध्ये भरघोस वाढ करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला. आणि गावातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्यालाही न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. बंधू भगिनींनो आणि विशेषतः बहिणींनो, आपल्या माननीय मोदीजींनी एक मंत्र आम्हाला दिला. काय मंत्र दिला माहितीये? जर भारताला विकसित भारत करायचा असेल
तर आपल्याला सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आमच्या माता भगिनींना महिलांना आणावं लागेल. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदीपर्यंत 14 योजना आखल्या की ज्या योजनांनी आमच्या महिलांना अधिकार दिले. आणि यामधली लखपती दीदी तर अशी योजना आहे की ज्यामध्ये सरकारच्या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करते तिला लखपती दीदी म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या, लवकरच 25 लाख करणार आहोत आणि 2028 पर्यंत 50 लाख लखपती दीदी आम्हाला करायचे आहेत. सत्यजित भाऊ, आमच्या बहिणीस तुम्हाला निवडून देणार आहे, तुमच्यावर जबाबदारी टाकून जातो. या मतदारसंघामध्ये किमान 25,000 लखपती दीदी तुम्हाला तयार कराव्या लागतील. त्याला जी मदत लागेल ती या बहिणींचा हा भाऊ तुम्हाला पूर्ण मदत करेल. पण या शिराळा मतदारसंघात किमान 25,000 माझ्या बहिणी या लखपती दीदी झाल्या पाहिजे. आपण लेक लाडकी सारखी योजना आणली, या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्यारत्न जन्माला आलं, जन्म आलेली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये आपण त्या घराला देतो. घरामध्ये लक्ष्मी आली आहे, तिचं स्वागत झालं पाहिजे असं प्रत्यंतर त्या घराला झालं पाहिजे म्हणून लेप लाडकी सारखी योजना आपण आणली. यासोबत आपण दुसरा निर्णय केला, अलीकडच्या काळामध्ये उच्च शिक्षणाकरता खूप पैसा लागतो. डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, बीबीए करायचं आहे, एमबीए करायचं आहे, या ठिकाणी एमएससी करायचं आहे, वकील व्हायचं आहे. घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल, घरचे लोक विचार करतात आम्ही तर एकाला शिकवू शकतो. मुलीला बोलवतात, सांगतात बाई आमच्याकडे एकाला शिकवायचे पैसे आहे, तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तुझं तर लग्नच करायचं आहे, तू घरी बैस. त्यामुळे अतिशय हुशार असलेली आमची चिमुकली पण पैशाअभावी आईबाप तिला शिकवू शकत नाही. आम्ही आई वडिलांना सांगितलं, तुमच्याकडे आपल्या मुलीला शिकवायला पैसे नसतील काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलींचा पूर्ण खर्च करतील आणि आम्ही मुलींचं उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत केलंय. 2 लाख फी असो, 4 लाख फी असो, 5 लाख फी असो, जी काही फी असेल सगळी फी आपलं सरकार भरताय, मुलीचे मामा भरतायत. मुलींना शिकवण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. मागच्या काळामध्ये आपण महिलांकरता एसटी मध्ये 50% सवलत दिली. 50% जेव्हा सवलत दिली 1.5 वर्ष झालं, आमच्याकडे एसटी महामंडळाचे लोक आले, धावत आले, म्हणाले साहेब सवलत देऊ नका. अरे म्हटलं का देऊ नका, म्हणाले आमची एसटी आता तोट्यात आहे आणि तुम्ही सवलत दिली तर आम्ही खड्ड्यात जाऊ. म्हटलं काळजी करू नका, बहिणींना फिरवा, काही कमी पडलं तर आम्ही देऊ. आत्ता 1-1.5 महिन्यापूर्वी परत ते धावत आले, म्हणाले एक विनंती आहे. म्हटलं आता परत विनंती काही करू नका, चाललं तुमचं. म्हणलं नाही आमची विनंती आहे, काही झालं तरी योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, कधी येता म्हणता योजना चालू करू नका, कधी येता म्हणता योजना बंद करू नका. म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली, त्यामुळे ही योजना सुरूच ठेवा. मग मी पण थोडी माहिती घेतली, म्हटलं चाललं तरी काय आहे. माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या दाजींना भाऊजींना आता म्हणता तालुक्याला जायचंय, जिल्ह्याला जायचंय, तुम्ही घरी बसा मीच जाऊन येते. तुम्ही गेले की पैसे दुप्पट लागतात, तिथे गेल्यावर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय तुम्ही करून येता, पैसे बर्बाद करून येता. मी गेली तर अर्ध्या तिकिटात येते ना, पैसे वाचवून येते. त्यामुळे आता लाडक्या बहिणीच आमच्या एसटीमध्ये बसून निघालेल्या आहेत आणि पुढे चाललेल्या आहेत. आणि आपण त्यासोबत सगळ्यात महत्वाची योजना आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ज्यावेळेस ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, हे तुमचे सगळे शरद पवार गटाचे लोक त्या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे सदाभाऊ कशी आपली त्या ठिकाणी थट्टा करत होते विधानसभेच्या,
हे तर होऊ शकत नाही, हे तर जमणारच नाही, आता जुमला आहे, असे पैसे जाणारच नाही त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले. थोबडे बरोबर झाले, एवढं झालं थोबडे. कसे गेले पैसे, कसे गेले पैसे? आणि मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो, आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, पण मार्केटमध्ये काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरताय. हे शरद पवार गटाचे, काँग्रेसचे, उभाटाचे, महाविकास आघाडीचे जे सावत्र भाऊ आहेत ना, यांच्या पोटात दुखायला लागलं. हे हायकोर्टमध्ये गेले. कोण गेलं माहितीये? नाना पटोलेंचा अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टात. आणि काय पिटिशन केली? म्हणाला लाडकी बहीण योजना, ही अर्ध्या तिकिटाची योजना, ही मुलींच्या शिक्षणाची योजना, ही पिंक रिक्षाची योजना. म्हणाला या सगळ्या योजना म्हणजे राज्याच्या तिजोरीतील पैशांचा चुराडा आहे, आणि म्हणून या योजना बंद करा, अशा प्रकारची या महाविकास आघाडीने पिटिशन केली. पण तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते, आम्ही पण बाजू मांडली आणि हायकोर्टाने सांगितलं काही झालं तरी ही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहील. आणि आता त्यांच्या नाकावर टिचून पुन्हा सत्तेजी भाऊ आले की 1500 रुपये नाही, लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये आम्ही देणार. आज संजय गांधी निराधार योजनेत आमच्या विधवा परित्यक्तात त्यांना आम्ही 2100 रुपये देणार. आज आपल्या सिनियर सिटीजन करता आपण तीर्थदर्शन सारखी योजना आणली. हजारो आमचे सिनियर सिटीजन आज त्या ठिकाणी, कोणी अयोध्येला चाललेला आहे, कोणी अजून काशी विश्वनाथाच्या दर्शनाला चाललाय, कोणी पंढरपूरला चाललाय. समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे हा आपला सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. आणि म्हणूनच हे महायुतीचं सरकार गेले 2.5 वर्ष ज्या प्रकारे काम करताय आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, आता पुन्हा एकदा ही विकासाची गंगा अशीच सुरू ठेवायची असेल या शेतकऱ्यांकरता, महिलांकरता, आणि विसरलो इतके तरुण आहे, तुमच्याकरता योजना आणली आहे लाडका भाऊ योजना, ज्या योजनेमध्ये 10 लाख तरुणांना 10,000 पर्यंतचा पगार आपलं सरकार देत आहे अप्रेंटिस म्हणून, त्यांना जो नोकरी देईल त्या ठिकाणी पगार दिला जातोय, जेणेकरून 1 वर्षानंतर त्यांनी त्याला कायम करायचं आणि त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळेल अशी योजना तुमच्याकरता देखील आपल्या सरकारने आणलेली आहे. आणि म्हणून या योजना जर सुरू ठेवायच्या असतील तर येत्या 20 तारखेला कमळाचं बटन दाबावं लागेल. कमळाचं बटन दाबलं तर तुमच्या योजनांच्या बाजूने हात वर करणारा अंधार हा त्या ठिकाणी दिसेल. आणि कमळाचं बटन दाबलं नाही तर तुमच्या योजना बंद करा म्हणून कोर्टात जाणारे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, सत्यजित भाऊ सारखा एक चांगला सुसंस्कृत नेता आज आपल्याला मिळालाय. महाडिकांची ताकद त्याच्या पाठीशी आहे. आणि सम्राट भाऊ तुम्ही पण चिंता करू नका, तुम्हाला मी वाड्यावर सोडणार नाही. अरे तुमच्या सारखा एक या ठिकाणी वाघासारखा नेता जर आमच्या सोबत असेल तर तुमचंही कल्याण केल्याशिवाय मी या ठिकाणी थांबणार नाही. त्यामुळे आता मैदानात उतरा और कर मैदान फते, हे मैदान जिंकून 23 तारखेला गुलाल घेऊन माझ्याकडे पुन्हा परत या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.